गोमूत्र म्हणजे पंचगव्यापैकी एक भाग आहे. गोमूत्र हे ताजं पिलं तरी शरीरास काही अपाय होत नाही, किंवा त्याचा अर्क घेतला तरी पण त्याचं काही हे होत नाही, म्हणजे अपाय नाही, काही अपाय काही नाही. सर्व ज्या गोमूत्रापासून अर्क काढल्यानंतर जो क्षार उरतो त्या क्षारापासून घनवटी, शॅम्पू व इतर प्रॉडक्ट बनवले जातात. गोमूत्र सकाळी 5:15 ते 6 दरम्यान पकडलेलं औषधाकरता वापरतो, दिवसभरात पकडलेलं शेतीकरता वापरलं जातं, आणि सकाळी सॉरी रात्री 9 ते 9:30 पर्यंत जे पकडलं जातं थंड वातावरणात, ते पण औषधाला दुसऱ्या दिवशी वापरलं जातं. गोमूत्रापासून जवळजवळ आमच्याकडे 23 प्रकारचे अर्क आहेत, 23 प्रकारचे. त्यावरती कॅन्सर, मधुमेह, डायबिटीस, लकवा मारणे, पुन्हा अर्धांगवायू, त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या जडीबुटी टाकून आम्ही हे अर्क काढतो. हे 10 लिटर मागे 6 लिटरचं अर्काचं प्रमाण असतं. व पहिल्यांदा प्रथमता जे गोमूत्र असतं ते त्यापैकी 600 ते 700 मिली अमोनिया म्हणून काढला जातो. अमोनिया हा शेतीसाठी खूप उपयोगी आहे. अमोनियामुळं किडीचा बंदोबस्त होतो आणि त्या अमोनियामध्ये जर आपण जर ज्यानं सेंद्रिय शेती करायची आहे ना, त्यांनी हा अमोनिया योग्य रीतीने वापरावा. ते वापरण्यासाठी एक रीत आहे, त्यामध्ये 1 लिटरमध्ये 20 ग्रॅम तंबाखू, 10 ग्रॅम चुना आणि 10 ग्रॅम मीठ घालून मिश्रण कोणत्याही पिकावर फवारले तर ते पुढच्या किडीपासून येणाऱ्या हवामानासाठी अनुकूल असतं. विशेष म्हणजे हे गोमूत्र अमावस्याला आणि पौर्णिमेला फक्त काढलं जात नाही, ह्याच्या मागचं कारण काय? काय माहिती का, अमावस्या दिवशी कसं चंद्रकलेप्रमाणे आपण कसं तिथी मानतो, पौर्णिमा ते चंद्रमा, चंद्र कसा कलेकलेने वाढतो, त्याकरता अमावस्याला अंधारी रात्र असते, त्याकरता आपण अंधारी रात्री शक्यतो आम्ही गोमूत्र पकडत नाही. एक त्या गोमूत्राचं वैशिष्ट्य म्हणजे त्यापासून एक नेत्रौषधी तयार होते, फक्त वर्षातून एकदाच बनवलं जातं. ते पण दसऱ्यानंतर जी भूमिपूजनाची कोजागिरी पौर्णिमा असते बघा, आपण ज्या वेळेला हे करतो ना, दूध पितो चांदण्या रात्री, त्या दिवशीचं एकाच दिवशीचं कोजागिरी दिवशी पकडलेलं गोमूत्र हे नेत्रौषधीसाठी चालतं. आणि माघ महिन्यातील 3 दिवस जे गोमूत्र मिळतं ते कर्णौषधीसाठी चालतं. ते दिवस कोणते असतात? ते पण 3 दिवस माघ पौर्णिमेच्या आधीचा एक दिवस आणि नंतरचा एक दिवस हे कर्णौषधीसाठी चालतं. मग हे रोज मिळालेलं आपण इतर रोगांसाठी, फक्त एकादशी दिवशी आणि अमावस्या दिवशी पकडलेलं गोमूत्र हे शेतीसाठी वापरलं जातं, फवारणीसाठी म्हणा किंवा त्यासाठी भरपूर उपाय. जे मिळालेलं गोमूत्र असतं त्यापासून जीवामृत बनवतो, पुन्हा जीवामृत आणखीन 2-3 गोमूत्राचे प्रकार आहेत, त्यात ते आता खाली वय